ग्रामीण भागातून शहरी भागात शहरातील विविध शाळेमध्ये विद्यार्थी खाजगी वाहनातून वाहतूक करीत असतात. शहरातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचता यावं म्हणून खाजगी वाहनाने विद्यार्थी प्रवास करीत असतात. अशा या खाजगी वाहन चालकांकडून चोपडा शहरातील ट्राफिक पोलीस त्यांच्याकडून हप्ते मागतात आणि हप्ता दिला नाही तर कोर्टाची नोटीस पाठवून कोर्टात हजर राहण्यास सांगितलं जातं. अशा प्रकारची तक्रार रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे या चोपड्यात आले असता त्यांच्याकडे तक्रार करण्यात आली. रक्षा खडसे यांनी लगेच शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून सदर प्रकरणाबद्दल विचारणा केली आणि हप्ता मागणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला वरिष्ठांपर्यंत तक्रार करावी लागेल, अशा प्रकारे त्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही जर चोपड्यामध्ये आलेले होते, इथे आपले जे शाळा आहे चोपड्यामध्ये, प्रायव्हेट स्कूल म्हणून किंवा गव्हर्नमेंट स्कूल म्हणून, ते इथे जे खेड्यांवरनं जे मुलं येतात ना, ते प्रायव्हेट व्हेकलने, तर म्हणजे बस वगैरे जे आहे, छोटा रिक्षा वगैरे, तर हे आपले पोलीस स्टेशनवाले त्यांच्याकडनं पैसे घेतात, हप्ते घेतात, चेक करा त्यांना पावते, रितसर तुमच्या पोलीस स्टेशनचं पावते दिल्या जात आहे त्यांना. हां, आणि मी आपल्याला व्हॉट्सअप करायला लावते. हां, आणि कोणी 2000 कोणी 5000 दर महिन्याला त्यांचं म्हणणं की सुरू झालं आहे का डिपार्टमेंटला, तर त्यांच्याकडनं ते केलं जात आहे म्हणा. कारण आता असं आहे, आता ही नोटीस कोर्टात हजर राहण्याच्या सांगा, तर कोर्टात म्हणजे ऍक्च्युली पोलीस तर काही यांच्याशी काही संबंधच येत नाही ना. आरटीओचं ठीक आहे, आपण समजू शकतो, प्रायव्हेट म्हणजे स्कूल बस असते ना. एक तर दोन प्रकारच्या व्हेकल्स आहे, एक तर स्वतःची स्कूलच्या मालकीचे स्कूल बस असतात, किंवा प्रायव्हेट जे रिक्षावाले असतात किंवा प्रायव्हेट गाडीवाले असतात, ते पण मुलांची वाहतूक करतात, त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात. ते स्कूल बस ज्या चालतात, स्कूल बसचे ड्रायव्हर लोकांकडनं ते होतं, आम्हाला 2000 द्या, नंतर मग 200 महिना द्या, काय संबंध आहे पोलिसांचा त्या गोष्टींशी? जर सगळ्यांना ते वॉर्निंग करणं असं जर होत असेल, तर मग आम्हाला वरती बोलावं लागेल की नवीनच पद्धत. म्हणजे मी पण पहिल्यांदा ऐकते की असं शाळेच्या विद्युत बसवाल्यांकडनं. लक्ष घालून द्या सगळ्यांना वॉर्निंग, की असं ऐकू यायला नको म्हणा, जो त्याची कारवाई करा लगेच, जो कोणी असेल.